नया सध्या देशभरामध्ये भोंग्याचं राजकारण सुरू आहे आणि या भोंग्यांमध्ये प्रामुख्यानं मागणी केली जाते आहे की मशिदीवरचे भोंगे काढले पाहिजे किंवा मशिदीवरचे भोंग्यांचा आवाज बंद केला पाहिजे। मला असं वाटतं की मशिदीवरचा भोंगा असेल की मंदिरावरचा भोंगा असेल, शासनाने दिलेल्या निकषाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे दोघांनी वागलं पाहिजे। किती डेसिबल त्याच्यामध्ये वाजवण्यास परवानगी आहे त्याचा संदर्भातलं नियमांचं पालन केलं पाहिजे। दोघंही समाजामध्ये कोणत्याही प्रकारे तेढ निर्माण होणार नाही याची दोन्ही बाजूंनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। निव्वळ भोंग्यावरून जर या ठिकाणी दंगली होत असतील तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते काही योग्य होणार नाही, आणि शासनाने या ठिकाणी काढलेल्या आदेशाचं दोन्हीनी पालन करावं आणि जे काही नियमाचं पालन करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। हिंदूचा अधिकार आहे की या ठिकाणी त्यांनी भोंग्यावरून हनुमान चालीसा म्हणण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, परंतु हे म्हणत असताना अगदी त्यांचं नमाज इकडे सुरू झालं म्हणून मी त्याच्यावर वाजवतो असं असता कामा नये, किंवा नमाज सुरू आहे आपला हनुमान चालीसा सुरू आहे म्हणून नमाजेचा वेळ आम्हाला बदलवता येत नाही, यापेक्षा जे काही शासनाने दिलेलं आहे की कमी आवाजामध्ये तुम्ही दोघंही त्या ठिकाणी करा, त्याचं नियमांचं पालन करा, सामंजस्याने हा प्रश्न ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करा, कोणत्याही प्रकारे जाती जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी मिळून काळजी घेऊ। राष्ट्रीय हितपोटी केल्या जातात वाटतं, राजकीय हितपोटी केल्या जाते, राजकीय हितपोटी नाही, मला वाटतं राजकीय हितपोटी जर भोंग्याचा वापर होत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे। या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण होऊन याची काळजी घेतलीच पाहिजे। आतापर्यंत या देशामध्ये दंगलीही झाल्या हेही झालं, परंतु त्या दंगलीचं मूळ कारण शोधत असताना दोन्ही तण समाजांमध्ये निर्माण होत असले गैरसमज किंवा एका तिकडच्या बाजूनं म्हणा इकडच्या बाजूनं म्हणा होत असलेला आततहीपणा यामुळे असे प्रश्न निर्माण होऊ शकतात, म्हणून दोघांनी संयमानं जर घेतले ते प्रश्न सुटू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।